नजीकच्या तिरुचानक येथील पद्मावती देवीच्या मंदिरात सालाबाद प्रमाणे ब्रह्मोत्सवात सोलापुरातील पद्मशाली बांधवांनी माहेरची साडी अर्पण केली आहे. तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या ब्रह्मोत्सवात सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी माहेरची साडी अर्पण केली. पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ही साडी अर्पण करण्यात आली. संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी, सचिव अजय पोन्नम, खजिनदार नागेश सरगम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत. या उत्सवात गेल्या 15 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे. या उत्सवात देशभरातील अनेक पद्मशाली समाज बांधवांसह सोलापुरातील 15 जोडपी सहभागी झाली होती. यावेळी दत्तात्रय पोसा, बालाजी वडलाकोंडा, ब्रह्मोत्सवम संस्थेच्या महिला विभाग प्रमुख स्वाती चिटकेन, चंद्रशेखर सरगम, शेखर बिंगी, जयंत कोंडा, श्रीनिवास कर्ली, श्रीनिवास बिर्रू, श्रीनिवास गुर्रम, मनोहर गुर्रम, नरेंद्र आडम, गोवर्धन कुर्री, दामोदर पासकंटी, संजय चाटला, श्रीनिवास कांचन आदींची उपस्थिती होती.